एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक 2 मध्ये मोठ्या संख्येनं रहदारी वाढल्यानं भांबोली तालुका खेड येथील आठवडे बाजार हा तालुक्यातील बहुतांश नागरिकांचे उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. बाजाराची जागा एमआयडीसीनं ताब्यात घेतली तर शेकडो लोकांचे रोजगार बुडतील आणि त्यामुळे ही जागा भाजीपाला बाजारासाठी ग्रामपंचायतकडे ठेवावी अशी मागणी इथे केली जात आहे. माझं सगळं याच बाजारावर, मी बँकेतून कर्ज काढलं, ते माल भरला, हा बाजार एमआयडीसीच्या हिशोबाने चांगले सगळेजण पोट भरतात. माझं या बाजारावर मी कर्ज बाजार करून बाजार चालू, माझी 12वी झालेली आहे. त्याला कुठं नोकरी भेटत नाही म्हणून त्याला मी माझं धंदा सगळं फिरतोय. आणि या बाजार जर असं जर काय केलं तर आम्ही उपाशी मारायची वेळ दिली आहे. गेल्या वर्षभर भरापासून या ठिकाणी आठवडे बाजार अतिशय चांगल्या रीतीने भरत आहे. या ठिकाणी नागरिकांचा आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ही जागा अतिशय चांगली आहे. आमच्या शिंदे, वासुली, भांबोली, शेलू, सावरदरी, वराळे, त्याचप्रमाणे आंबेठाण, त्याचप्रमाणे मामखोऱ्यातील बरेचशी गावं आहे. त्या गावातले शेतकरी या बाजारामध्ये आठवड्याला येत असतात. त्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आर्थिक सोर्स उपलब्ध होत आहे. तर आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की आर्थिक विकास महामंडळाने ही जागा खाजगीकरणासाठी देण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे तर तो अतिशय चुकीचा आहे. मी सागर निखडे, मी भांबोली गावचं सरपंच आहे. आपण पाहतोय या ठिकाणी चाकण टप्पा क्रमांक 2 मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण वाढत आहे. त्याचबरोबर अनेक परप्रांतीय आणि बाहेरून अनेक लोक या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, कंपन्यांमध्ये कामं करण्यासाठी झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्याचा ताण संपूर्ण आमच्या ग्रामपंचायतवर असेल, एमआयडीसीवर असेल पडत आहे. पहिला हा बाजार हा रस्त्याच्या बाजूने बसत होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात आणि ट्रॉफिकची समस्या निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी आमच्याकडे मागणी केली की आम्हाला तुम्ही ग्रामपंचायतमार्फत एखादी जागा उपलब्ध करून द्या. त्याचप्रमाणे आम्ही निर्णय घेऊन एमआयडीसीकडे गेलो असता आम्ही तोंडी परवानगी घेऊन या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये आठवडे बाजार चालू केला. त्या बाजाराला शिवछत्रपती मार्केट यार्ड हे नाव दिले. आपण बघतो या पुढील चौकात सावरदरी फाट्यावर आहे त्या नावाचा. नाव करंडे सविता संतोष. मी एक गरीब शेतकऱ्याची पत्नी म्हणून बोलतेये. आज मला फक्त 10 ते 20 गुंठ क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रावरती माझा उदरनिर्वाह होणं किंवा मला 2 मुलं आहेत. माझा एक मुलगा 10वीला, आता त्याला 95% पडलेत आणि त्याला मी बाहेर शाळेला पाठवलं. शाळेला जर बाहेर पाठवायचं म्हणलं तर किती खर्च असो तुम्हाला पण माहिती आहे. मी जर 8 दिवसाचा बाजार इथं नाही केला तर अक्षरशः माझी मुलं शिकणार, ते शिक्षणापासून तर वंचित राहतील, पण माझे घरचे आहेत ना, त्यांना 2 टायमाचं जेवणही मिळणार नाही. आवर्जून शेतकरी जास्तीत जास्त 50-60% शेतकरी इथं बसलेला आहे. व्यापाऱ्यांपेक्षा व्यापारवर्ग खूप कमी आहे, पण जास्तीत जास्त शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी म्हणा किंवा आमच्यासारख्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी तरी बाजार चांगला आहे. तर खरंच ह्या बाजारामुळे अनेक लोकांना पोट भरण्याचं उत्पन्नाचं साधन आहे. हा जर बाजार बंद झाला तर अनेक लोकांचं, अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आम्हाला तर वाटतं की खऱ्या अर्थाने की हा बाजार बंद होता का म्हणे, हा बाजार हा या ठिकाणी चालू राहा. मध्ये एमआयडीसी असल्यामुळे लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत. लोकांना उपजीविकेसाठी हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि आमच्या अशी इच्छा आहे की हा बाजार इथेच राहा. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.